संजय निरुपम यांचा काँग्रेसचा राजीनामा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला. काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर निरुपम यांनी आपल्या ट्विटर बायो बदलला. कव्हर फोटोमध्ये माझा कट्टा कार्यक्रमाचा फोटो. मोहित कंबोज यांचं संजय निरुपम यांना विरोध करणारं ट्विट. निरुपम हिंदू विरोधी असून त्यांच्याकडून मुंबईमध्ये बीफ पार्टीचं आयोजन, म्हणून त्यांना विरोध कायम. कंबोज यांचा ट्विटमध्ये उल्लेख. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या उल्लंघनावर नजर ठेवण्यासाठी देशातील अनेक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार. सोशल मीडियावरील प्रचारावरही निवडणूक आयोगाची असणार करडी नजर. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचं लाखो रुपयांचं पाणी बिल थकलं. 95 लाख रुपयांची थकबाकी. इतर मंत्र्यांच्या बंगल्याचीही पाणीपट्टी थकली. आयआयटी मुंबईचे 36% विद्यार्थी अद्यापही बेरोजगार. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईच्या 32.8% विद्यार्थी नोकरीपासून वंचित. बेरोजगार तरुणांच्या संख्येमध्ये यावर्षी वाढ. वातानुकूलित लोकलचे एकाच दिवशी विकले गेले 3,500+ जास्त मासिक पास. वाढत्या उन्हामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला पसंती. पश्चिम रेल्वेवर सध्या 96 वातानुकूलित लोकल फेऱ्या. आता पनवेलवरूनही कर्जतला थेट रेल्वेनं जाता येणार. पनवेल कर्जत रेल्वे प्रकल्पाचं काम वेगानं सुरू. डिसेंबर 2025 पर्यंत मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. बर्फीवाला पूल गोखले पुलाला जोडण्यासाठीच्या व्हीजेटीआयच्या सल्ल्याला मुंबई आयआयटीचा हिरवा कंदील. बर्फीवाला पुलाचा रॅम्प वर घेताना पुलाचे चारही स्पॅन एकाच वेळी वर न उचलता एका वेळी एक असे 4 स्पॅन उचलण्याचा व्हीजेटीआयचा सल्ला. अडचणीच्या काळात प्रवाशांना तातडीनं मदत मिळावी, योग्य माहिती मिळावी यासाठी असलेली एसटी महामंडळाची हेल्पलाईन बंद. प्रवाशांची गैरसोय. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये कलिंगडाची मोठी आवक. महाराष्ट्रातल्या कलिंगडासोबत चेन्नईतील कलिंगडालाही चांगली मागणी. विश्व हिंदू परिषदेकडून गुढीपाडवा ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये देशभरात रामोत्सव पदयात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांचा राजीनामा. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलं पत्र. सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. राम मंदिराबाबत पक्षाची भूमिका चुकीची असा पत्रामध्ये उल्लेख. वायनाडमधून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधींची संपत्ती 20 कोटींपेक्षा जास्त. 2019च्या तुलनेत संपत्तीमध्ये 5 कोटींपेक्षा अधिकची वाढ. मुसलमान असल्यामुळे दिल्लीमध्ये मला भाड्यानं घर मिळत नाही. अहमद पटेल यांची मुलगी मुमताज पटेल यांचा खुलासा. तर रॅलीमध्ये मुस्लिम बांधव सहभागी झाल्यास त्यांना त्रास दिला जातोय, मुमताज पटेल यांचा आरोप. मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित. मर्द मावळा शिवरायांचा वाघ असे गाण्याचे बोल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.